हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 12व्या पुण्यतिथी निमित्त राज्यभरातील तसंच देशभरातील नेते मंडळी त्यांना अभिवादन करतायत. महाराष्ट्रातीलही अनेक नेत्यांनी मुंबईतील शिवाजी पार्क मैदानातील समाधीस्थळी जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही आदरांजली वाहिली. काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी देखील बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी निमित्त अभिवादन केलंय. ट्विट करत त्यांनीही आदरांजली वाहिली आहे. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात. कारणही तसंच आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचलाय. महाराष्ट्रात प्रचारसभा घेताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यामार्फत काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांना चॅलेंज दिलं होतं. राहुल गांधींनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा भाषणात उल्लेख करावा, त्यांचं गुणगान गावं असं जाहीर आव्हान पंतप्रधान मोदींनी केलं होतं. निवडणुकीच्या प्रचारात भाजप नेते सातत्यानं या गोष्टीचा उल्लेख करताना दिसतायत. मोदींच्या आणि भाजपच्या आव्हानाला काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिलं. कालच प्रियंका गांधी यांनी विधान केलं आणि आज त्यानंतर राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विट केलंय. प्रियंका गांधी यांनी शिर्डी येथे झालेल्या सभेत म्हटलंय, पंतप्रधान मोदी माझ्या भावासंदर्भात वारंवार बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात. मी राहुल गांधींची बहीण आहे. मी म्हणते मोदीजी ऐका, बाळासाहेब ठाकरेजींचं नाव ऐकून घ्या आणि हेही ऐका, हो आमची विचारधारा वेगळी होती, आमचे राजकीय विचार वेगळे होते, मात्र ना बाळासाहेब ठाकरे ना राहुल गांधी ना आजचा काँग्रेसचा कुठलाही नेता शिवाजी महाराजांचा अपमान सहन करेल. नेमक्या प्रियंका गांधी काय म्हणाल्या ते पाहूया. मोदीजी बार बार बाळासाहेब ठाकरे जी का नाम लेते हैं मेरे भाई के संदर्भ में. मैं राहुल जी की बहन हूं. मैं कहती हूं मोदी जी सुन लीजिए, सुन लीजिए, बाळासाहेब ठाकरे जी का नाम सुन लीजिए और ये भी सुन लीजिए कि हाँ हमारी विचारधारा अलग थी, हाँ हमारे हमारी राजनीतिक सोच अलग थी, लेकिन न बाल ठाकरे जी और न कांग्रेस पार्टी का कोई भी नेता, न राहुल जी न आज का कोई भी कांग्रेस का नेता शिवाजी महाराज का अपमान बर्दाश्त करते. और एक मेरी चुनौती भी सुन लीजिए कि जिस तरह से आप चुनौती देते रहते हैं, मैं चुनौती देती हूँ मोदी जी को, अमित शाह जी को, मैं चुनौती देती हूँ कि मंच पे खड़े होकर कह दें कि वो जाति जनगणना करवाएंगे. मंच पर खड़े होकर कह दें कि आरक्षण का जो 50% की जो सीमा है उसको हटा देंगे. वो मंच पर खड़े होकर कहते हैं कि मेरे भाई आरक्षण के खिलाफ हैं. वो व्यक्ति जो मणिपुर से मुंबई तक जिसने यात्रा की, न्याय यात्रा की, न्याय मांगने के लिए, उस व्यक्ति के बारे में कहते हैं कि वो आरक्षण के खिलाफ है. झूठ बोलते हैं, सरासर झूठ, आपके मंचों पर खड़े होकर ये जानते हुए कि इस इंसान ने कन्याकुमारी से कश्मीर तक पैदल यात्रा की है, न्याय मांगी है, जाति जनगणना की बात की है, इसलिए करते हैं क्योंकि डर गए. उन्होंने देखा कि ये व्यक्ति कन्याकुमारी से कश्मीर 4000 किलोमीटर चल पड़ा और मणिपुर से मुंबई चल पड़ा और इसने न्याय मांगा और इस व्यक्ति ने कहा कि जाति जनगणना होनी चाहिए, हमें मालूम होना चाहिए कि कौन किसकी कितनी संख्या है, क्योंकि जब तक हम जानेंगे नहीं ठीक तरह से तो तब तक सही आरक्षण कैसे देंगे. ये जानते हुए पूरी जनता के सामने ये झूठ बोलते हैं. ये महाराष्ट्र की जनता का अपमान है, ये आपका अपमान है, क्योंकि ये सत्य की धरती है, आपने हमेशा सच्चाई को पहचाना है. और सिर्फ ये नहीं, आपके साथ ये भेदभाव करते हैं. प्रियंका गांधींनंतर आता राहुल गांधी यांनी ट्विट करत बाळासाहेबांना अभिवादन केले. पण आता या भावा बहिणीने बाळासाहेबांचं नाव घेताना मात्र हिंदू हृदय सम्राट हा शब्द वगळलाय. त्यामुळे यावर आता भाजपाचे नेते काय बोलणार हे पाहावं लागणार आहे.
तसंच यावरून हे मात्र नक्की की पंतप्रधान मोदी आणि भाजपा नेत्यांचं आव्हान या दोन भाऊ बहिणींनी स्वीकारलेलं आहे आणि हे स्वीकारत त्या दोघांनीही भाजपा नेते आणि मोदी यांना प्रति आव्हान दिलेलं पाहायला मिळत आहे. असेच राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका.